पवना नदीकडे प्रशासनाचं दुर्लक्षण झालंय. सांडपाणी आणि जलपर्णीमुळे पवना नदीचा श्वास गुदमरतोय. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत नदीपात्रातील जलपर्णी श्रमदानातून काढण्यास सुरुवात केली आहे. पुणे मावळमधील पवना नदीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. सांडपाणी आणि जलपर्णीमुळे या नदीचा श्वास गुदमरतोय. पवना नदीचा श्वास पालिका प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळं गुदमरतोय. नदीला नाल्याचं स्वरूप आलंय. या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढलाय. यामुळं डेंग्यू मलेरिया चिकनगुनियाचे आजार वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आधीच कोरोनाचं थैमान आणि त्यात या आजारांची टांगती तलवार या दुविधेमध्ये आता नागरिक फसलेले आहेत. रावेत वाल्लेकरवाडी येथील नागरिक हैराण झालेत. सामाजिक संघटनांनी एकत्र येत पवना नदीची महाआरती करून नदीपात्रातील जलपर्णी श्रमदानातून काढण्यास सुरुवात केली आहे. वाल्लेकरवाडी येथील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत नदीला पुन्हा एकदा नैसर्गिक रूप प्राप्त होणार यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.